हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल इन योर इंग्लिश लेक्चर. स्टूडेंट, इन द लास्ट लेक्चर वी हैव कंप्लीटेड आवर लेसन नंबर 1.4, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. सो डियर स्टूडेंट, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द ब्रेनस्टॉर्मिंग एक्टिविटीज बेस्ड ऑन दिस लेसन. सो लुक एट द फर्स्ट एक्टिविटी. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेंसेस आर ट्रू और फॉल्स एंड करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. म्हणजे खाली दिलेले वाक्य तुम्हाला ट्रू और फॉल्स आहेत का ते सांगायचे आहेत, आणि जर फॉल्स असेल तर ते सेंटेन्स तुम्हाला करेक्ट करायचं आहे. द फर्स्ट सेंटेन्स इज, देअर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. सो दिस सेंटेन्स इज ट्रू. द सेकंड सेंटेन्स इज, हिरो वॉरशिप लीड्स अ डिक्टेटरशिप. सो दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. देन द थर्ड इज, liberty cannot be divorced from equality. So the third sentence is also true. The next sentence is, one man one vote and one vote one value. So this sentence is also true. But last sentence is, fraternity means common sense. So this sentence is false. The correct statement is, fraternity means a sense of common brotherhood. So this is the correct statement. So dear student, this is the first activity which we have discussed. Then second, in his speech, Dr. B.R. Ambedkar has expressed his deep concern over the absence of two things in the then Indian society. Discuss with your partner and complete the web. विद्यार्थिनींनो, ह्या वेबमध्ये आपल्याला असं दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या स्पीचमध्ये तत्कालीन भारतीय समाजात कोणत्या दोन गोष्टी नसल्याबद्दल सांगितलेलं आहे. ॲबसेन्स ऑफ टू थिंग्स इन द देन इंडियन सोसायटी, म्हणजे त्या काळच्या भारतीय समाजामध्ये कोणत्या गोष्टी ॲबसेंट होत्या, कोणते तत्व ॲबसेंट होते. तर द फर्स्ट ॲन्सर इज सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी, अँड द सेकंड इज रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी, म्हणजे फ्रॅटर्निटी या बंधुत्वाची ओळख, आणि इक्वॅलिटी बिटवीन इकॉनॉमिक अँड सोशल ॲक्टिव्हिटी. जे इक्वॅलिटी ह्यामध्ये पाहिजे, सोशल बॅलन्स पाहिजे होता किंवा इकॉनॉमिक बॅलन्स जो पाहिजे होता, इक्वॅलिटी सगळीकडे पाहिजे होती, समता पाहिजे होती, ती त्या काळामध्ये नव्हती. आणि फ्रॅटर्निटीचा अभाव म्हणजे बंधुत्व, हे लोकांना त्याची ओळखच माहिती नव्हती, म्हणजे त्या शब्दच लोकांना, हे तत्व हे लोकांपर्यंत रुजलेलं नव्हतं. सो दीज आर द टू थिंग्स आर ॲबसेन्स इन देन इंडियन सोसायटी. त्या काळातल्या तत्कालीन भारतामध्ये ह्या गोष्टी त्यामध्ये ॲबसेन्स होत्या, म्हणजे त्यांची कमतरता होती. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज सायटेड द कोट्स बाय जॉन स्टुअर्ट मिल्स अँड डॅनियल ओ कॉनेल. सो गो थ्रू द लेसन अँड राईट डाऊन द 4 to 5 लाईन्स फॉर ईच ऑफ देम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या ह्या लेसनमध्ये जॉन स्टुअर्ट मिल अँड डॅनियल ओ कॉनेल ह्यांचा उल्लेख केलेला आहे, आणि त्यांच्या रिलेटेड त्यांनी कोणते त्यांचे तत्त्व मांडलेले आहेत किंवा कोणते स्टेटमेंट केलेले आहेत भारताच्या स्वातंत्र्य डेमोक्रेसीबद्दल, डेमोक्रेसी कशी मेंटेन करायची याबद्दल कोणते सेंटेन्स मांडलेले आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहेत एक्स्ट्रॅक्टमध्ये आणि ते लिहायचे आहेत. सो द ॲन्सर इज, अकॉर्डिंग टू जॉन स्टुअर्ट मिल्स, ही ॲडव्होकेट्स नॉट टू लूज लिबर्टी ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही ह्याच्या कारणाशिवाय आपलं स्वातंत्र्य बहाल करायचं नाही, कुणाच्या चरणात आपलं स्वातंत्र्य बहाल करायचं नाही. नॉट फॉर एनीबडी एल्स, कोणीही कितीही महान व्यक्ती असू द्या, कितीही त्याने कितीही चांगलं कार्य केलेलं असेल. सो वी डू नॉट लूज आवर लिबर्टी, म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपलं स्वातंत्र्य घाण ठेवायचं नाही. And according to John Stuart Mill, John Stuart Mill also says that liberty is a precious gift got with a strenuous struggle and assured with constitution. Strenuous here, म्हणजे खूप hard work आपण जे केलेलं आहे आणि खूप स्ट्रगल करून आपल्याला लिबर्टी मिळालेली आहे. इट इज अ प्रेशियस गिफ्ट गिवन बाय आवर जे आपले जे स्वातंत्र्य जे सैनिक होते किंवा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जे काम केलेलं होतं, त्यांनी आपल्याला लिबर्टी मिळवून दिलेली आहे, स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. सो इट इज अ
प्रेशियस गिफ्ट अँड इट इज नॉट गिवन एनी सिम्पल वे. आपल्या एका सोप्या ह्याच्यातनं ते मिळालं नाही. इट इज द हार्डवर्क इज बिहाइंड दॅट फ्रॉम दिस गिफ्ट. आपल्या ह्या गिफ्ट मागे खूप मोठं कष्ट लोकांनी घेतलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू जॉन स्टुअर्ट मिल्स, वी हॅव टू मेंटेन अवर लिबर्टी, नॉट टू ले डाऊन एनी कॉस्ट. आपल्या कोणत्याही कारणाशिवाय कारणास्तव आपली लिबर्टी आपली गहाण ठेवायची नाही, कोणाच्या चरणात आपली बहाल करायची नाही. अकॉर्डिंग टू आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनेल, ही सेज दॅट चॅस्टिटी इज इम्पॉर्टंट फॉर वुमन. चॅस्टिटी मीन्स प्युरिटी. जशी वुमनसाठी प्युरिटी महत्त्वाची असते, पावित्र्य महत्त्वाचं असतं, ऑनर फॉर मॅन माणसासाठी त्याचा स्वाभिमान महत्त्वाचा असतो, अँड फ्रीडम फॉर नेशन अँड नेशनसाठी फ्रीडम हे महत्त्वाचं असतं. सो नथिंग इज ग्रेटर दॅन दीज थ्री प्रिन्सिपल इन द लाईफ. सो यू हॅव टू फोकस ऑन दीज थ्री प्रिन्सिपल्स. म्हणजेच काय, स्त्रियांना पावित्र्य जसं महत्त्वाचं असतं, माणसांना पुरुषांना जसं स्वाभिमान महत्त्वाचा असतो, तसं भारता आपल्या देशाला फ्रीडम महत्त्वाचा असतो. ह्या तीन प्रिन्सिपल कधीही आपल्या लाईफमधून वेगळ्या करायच्या नाहीत. सो दीज आर द थ्री प्रिन्सिपल आर ग्रेटर दॅन एनी काइंड्स ऑफ लाईफ. आपल्या लाईफमध्ये ह्या तीन खूप हायस्ट लेवलवरती हे तत्त्व आहेत. ह्या तत्त्वाचा आपण अवलंब केला पाहिजे. सो दीज आर द स्टेटमेंट्स गिवन बाय द जॉन स्टुअर्ट मिल्स अँड डॅनियल ओकॉनेल इन अवर लेसन. सो यू हॅव टू राईट द ॲन्सर इन युअर डिफरंट वे अँड ऑल्सो इन युअर सिम्पल सेंटेन्स ऑल्सो. तुम्ही वेगळ्या पद्धतीने इव्हन इथं मांडू शकता. देन डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील आर इसेन्शियल टू युनाईट द पीपल ऑफ डिफरंट कास्ट, रेस, religions and languages in India. It is a personal response question. So the meaning of this question is, भारतामध्ये विविध जाती आहेत, वंश आहेत, धर्माचे आणि भाषांचे लोकांना आपल्या संघटित करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आपण पुढे येऊन करू शकतो. म्हणजे आपल्याला लोकांना एकत्र करायचं आहे, संघटित करायचं आहे, युनाईट करायचं आहे सगळ्या बाबतीमध्ये, भाषेच्या बाबतीत, जातीच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत, अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. मग व्हॉट आर द स्टेप्स यू हॅव टू फॉलो. तुम्ही कोणकोणत्या स्टेप्स तुम्ही सुचवू शकता की आपल्याला इक्वॅलिटी तयार करायची आहे, फ्रॅटर्निटी निर्माण करायची आहे, तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो. द फर्स्ट थिंग इज सोशल इक्वॅलिटी ॲज वेल ॲज इकॉनॉमिक इक्वॅलिटी मस्ट बी ब्रॉट ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल. लवकरात लवकर आपण सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे, सोशल इक्वॅलिटी, समाजामध्ये समानता निर्माण आली पाहिजे आणि आर्थिक जी विषमता आहे ती समान केली पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे. सेकंडली, लिबर्टी फॉर ऑल टू लर्न टू स्पीक अँड टू अर्न. म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व, बोलण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अर्निंग करण्याचा अधिकार, म्हणजे कमवण्याचा किंवा कष्ट करण्याचा अधिकार किंवा पैसे कमवण्याचा अधिकार हे सगळ्यांना दिलं पाहिजे. अँड वन मोर स्टेप टू युनाईट पीपल. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, लिबर्टी, सगळ्यांना स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, शिक्षणाचं स्वातंत्र्य, ह्या वेगवेगळ्या लिबर्टीज ज्या आहेत, फ्रीडम आहे, तो आपण सगळ्यांना मिळून दिला पाहिजे. अँड द लास्ट, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ओवर द लँग्वेज, कास्ट, क्रीड, रेस, रिजन्स अँड रिलिजन्स. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बंधुत्व निर्माण झालं पाहिजे, लँग्वेजमध्ये, कास्टमध्ये, क्रीडमध्ये, वंश असेल, जात असेल, भाषा असेल, धर्म असेल, रिलिजन्स असेल, प्रदेश असेल, हे जे प्रादेशिक सगळे वाद आहेत ते सगळ्याला एक आपण ऑल आर इक्वल्स अँड वी आर ऑल सेम ब्रदरहूड अशा पद्धतीची लोकांमध्ये जाणीव निर्माण जर केली तर आपण युनाईट होऊ शकतो. यू हॅव टू युनिटी. आपण सगळ्यांना एकत्र करण्याचं काम आपण ह्या भाषे ह्यामधून करू शकतो. सो दिस इज द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो यू हॅव टू राईट इन युअर डिफरंट वे अँड ऑल्सो युअर सिम्पल सेंटेन्स. तुमच्या सिम्पल सेंटेन्समध्ये तुम्ही वेगळ्या अँगलनेसुद्धा इथं उत्तर तुम्ही लिहू शकता. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज कम्प्लीट द फॉलोईंग टेबल. इट इज रिलेटेड अबाउट व्होकॅब्युलरी ॲक्टिव्हिटी. सो हियर आर द सम वर्ड्स आर गिवन इन द टेबल. सो यू हॅव टू फाइंड द वर्ड्स, व्हॉट इज द टाईप ऑफ दिस वर्ड्स,
and then you have to find out the synonyms of these words and also find out the antonyms of these given words. म्हणजे दिलेल्या शब्दाचं तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा टाईप्स शोधायचा आहे. द टाईप्स आर लाईक वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, नाऊन, त्यातलं कोणता टाईप्स आहे. त्यानंतर न त्याचे सिनोनिम्स, त्याचे सिमिलर वर्ड्स कोणते आहेत, अँड अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. द फर्स्ट वर्ड इज ऑब्झर्व. ऑब्झर्व, डू यू नो द मिनिंग ऑफ द ऑब्झर्व? इट इज अ वर्ब. द टाईप ऑफ दिस वर्ब इज, द टाईप ऑफ द वर्ड इज वर्ब. हे काय ऑब्झर्व? इट इज अ वर्ब. द सिनोनिम्स ऑफ ऑब्झर्व इज नोटीस, डिस्कन, डिटेक्ट, मार्क. ऑब्झर्व मीन्स नोटीस करणे किंवा ऑब्झर्व करणे. ओके, सगळ्याला त्याचा मिनिंग ऑलरेडी माहितीच आहे. ओके, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे थोडक्यात. सो द सिनोनिम्स ऑफ द ऑब्झर्व इज नोटीस, डिस्कन, डिटेक्ट, मार्क, मार्किंग करणे. ओके, देन द अँटोनिम्स ऑफ द ऑब्झर्व इज इग्नोर. इग्नोर करणे म्हणजे लक्ष न देणे, ओव्हरलुक करणे, नुसतं जस्ट ओव्हरलुक करण्याचं आणि सोडून द्यायचं. दॅट इज अँटोनिम्स ऑफ द वर्ब, ऑफ द वर्ड ऑब्झर्व. द सेकंड इज अबँडन. अबँडन इट इज अ टाईप ऑफ अ वर्ब. द टाईप ऑफ द वर्ड इज वर्ब. अबँडन हे काय आहे? तो वर्ब आहे. द सिनोनिम्स ऑफ द अबँडन इज डिस्कार्डेड, रिजेक्टेड. म्हणजेच काय? डिस्कार्डेड तर ऑलरेडी माहिती, रिजेक्ट म्हणजे म्हणजे लक्ष न देणे, रिजेक्ट करणे. ओके, डिस्कार्ड करणे म्हणजे रिजेक्ट करून आपण बाजूला ठेवणे, आपण त्या, दॅट इज कॉल्ड अबॅंडन्ड. सो दीज आर द मिनिंग ऑफ द सिमिलर मिनिंग ऑफ द अबॅंडन्ड. ओके, देन द अँटोनिम्स ऑफ द अबॅंडन्ड इज अडॉप्टेड, स्वीकारणे. जसं आपण अबॅंडनचा अर्थ काय म्हणतो, नाकारणे जसं म्हणतो, त्याचं अँटोनिम्स काय होईल? द अँटोनिम्स ऑफ द वर्ड अबॅंडन इज अडॉप्टेड, मेंटेन म्हणजे स्वीकार करणे, मेंटेन करणे काय. ओके, देन द नेक्स्ट वर्ड इज ग्रेटफुल. ग्रेटफुल इट इज अ ॲडजेक्टिव्ह अँड द सिनोनिम्स ऑफ द ग्रेटफुल इज थँकफुल, इनडेप्टेड. ग्रेटफुल, द मिनिंग ऑफ द ग्रेटफुल यू नो दॅट कृतज्ञता किंवा ऋणी राहणे आपण त्याला म्हणतो. अँड थँकफुल यू नो दॅट द मिनिंग ऑफ द वर्ड थँकफुल. इनडेप्टेड मीन्स एखाद्याचं ऋणी राहणे, तो ज्याचं आपण जे म्हणतो जे कृतज्ञता आहे किंवा ऋण व्यक्त करणे, दॅट इज कॉल्ड इनडेप्टेड. द अँटोनिम्स ऑफ द थँकफुल ग्रेटफुल इज थँकलेस, रूड. म्हणजे कृतज्ञतेच्या आपण जे महान कार्य म्हणतो, आपण महान व्यक्ती असतो एखाद्या, तसंच रूढ वागणे म्हणजे हे काय झालं? अँटोनिम्स कशाचं झालं? ग्रेटफुल या शब्दाचं झालं. देन द फोर्थ वर्ड इज इनिशिएटिव्ह. इट इज अ नाउन. द सिमिलर वर्ड ऑफ द इनिशिएटिव्ह इज ॲक्शन, ड्राईव्ह, लीडरशिप. ओके, इनिशिएटिव्ह मीन्स पुढाकार करणे, पुढाकार घेणे, ॲक्शन मध्ये असणे म्हणजे. ओके, सो म्हणजे लीडरशिप करणे, दिस इज ऑल्सो सिमिलर वर्ड. ओके, द अँटोनिम्स ऑफ द इनिशिएटिव्ह इज लिथार्जी. लिथार्जी मीन्स एखाद्याचा मध्ये एखाद्याचं काय आपण म्हणू शकतो, सुस्ती असणे, ग्लानी असणे, किंवा एखाद्याचा उत्सवाचा अभाव असणे, लॅक ऑफ हॅपीनेस असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा ॲपॅथी. ॲपॅथी मीन्स उदासीनता असणे, उदासीनतेचा अभाव असणे, दॅट इज कॉल्ड ॲपॅथी. ओके, सो द नेक्स्ट वर्ड इज पेरिल. पेरिल इट इज अ नाउन. द सिमिलर वर्ड ऑफ द पेरिल इज हजार्ड, जिओपार्डी, पिटफॉल. पेरिल, पेरिल मीन्स डेंजर, धोका, धोका असणे. द हजार्ड मीन्स संकट किंवा धोका. जिओपार्डी इट ऑल्सो मीन्स जोखीम पत्करणे, जोखीम. पिटफॉल मीन्स अनपेक्षितपणे असणारा एखादं संकट. ओके, अँड देन द अँटोनिम्स ऑफ द पेरिल इज प्रोटेक्शन, सिक्युरिटी म्हणजे एखाद्याला संरक्षण देणे. ओके, दॅट इज कॉल्ड अँटोनिम्स ऑफ द पेरिल. देन द नेक्स्ट इज सेपरेशन. सेपरेशन इट इज अ नाउन. द सिनोनिम्स ऑफ द सेपरेशन इज पार्टिशन, डिपार्चर. सो सेपरेशन, यू नो दॅट द मिनिंग ऑफ द सेपरेशन, वेगळे करणे, विभक्त करणे. देन द अँटोनिम्स ऑफ युनियन, अटॅचमेंट. सो दीज आर द अँटोनिम्स ऑफ सेपरेशन. सो
you have to find out the another similar words of the given words and also antonyms of the given words. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सिमिलर वर्ड शोधू शकता, त्याचे antonyms पण वेगळे असतील तुम्हाला सापडले असतील तुम्ही ते लिहू शकता. Then the next activity is homograph. Here the homograph means it is a word spelled and pronounced like another word but with a different meaning. Homograph म्हणजे काय? Spelling same असतं परंतु त्याचा मीनिंग हा वेगळा असतो. दॅट इज कॉल्ड होमोग्राफ. सो लुक ॲट द एक्झाम्पल. द वर्ड फास्ट हॅज टू मीनिंग्स अँड डिफरंट मीनिंग्स आर लाईक फास्ट. बघा इथं फास्ट या शब्दाचे वेगवेगळे मीनिंग दिलेले आहेत. होल्ड फर्मली म्हणजे घट्ट धरणे. फास्ट टू ऑब्स्टेन फ्रॉम फूड. फास्ट म्हणजे उपवास करणे, आपण अन्नाचा त्याग करणे आपण म्हणतो. फास्ट इट इज अ अपोजिट वर्ड ऑफ अ स्लो. म्हणजे स्लो ह्याचा अपोजिट वर्ड काय आहे? फास्ट. So here is the activity. Go through the text again and make a list of the meaning of all the homographs that are found in the text and also make a list such a word that you know, heard and heard and read somewhere. Okay, tum tumhala kay karayche ki text madhe aplya lesson madhe ashe kon kon te words ahet ki tyacha different meaning dilela ahe ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे वर्ड सेम आहे पण त्याचे मिनिंग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिलेले असतील ते आपल्याला त्याचे शोधायचे आहेत. सो हिअर आर द सम एक्झाम्पल्स. द फर्स्ट इज फॉर्म. इट इज अ व्हिजिबल शेप ऑफ अ थिंग. इट इज अ काइंड ऑफ अ फॉर्म. व्हिजिबल शेप आपण म्हणू शकतो एखादी दिसणारी जी कृती असते एखाद्या वस्तूची. दॅट इज कॉल्ड फॉर्म. इट इज अ फॉर्म फॉर्मिंग लाईक ओके. अँड देन द अनदर मिनिंग ऑफ द फॉर्म इज इट इज अ डॉक्युमेंट विथ इन्फॉर्मेशन. आपण जे फिलअप करतो फॉर्म एखादा भरतो दॅट इज कॉल्ड अल्सो फॉर्म. सो दीज आर द टू मिनिंग ऑफ द फॉर्म. सो दिस इज द होमोग्राफ. देन द सेकंड इज लेफ्ट. लेफ्ट इज रिलेटेड टू द साईड. लेफ्ट म्हणजे आपण एक साईड इंडिकेट करण्यासाठी वन वापरतो, एखादी साईड सांगण्यासाठी, डायरेक्शन सांगण्यासाठी. अँड देन सेकंड इज लेफ्ट. इट इज अ पास्ट टेन्स ऑफ अ लीव. सो दीज आर द टू डिफरंट मिनिंग्स ऑफ द वन वर्ड लेफ्ट. सो एकाच वर्डचे आपल्याला दोन वेगवेगळे मिनिंग्स सापडतात. दॅट इज कॉल्ड होमोग्राफ. देन द नेक्स्ट वर्ड इज डील. इट इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी ऑर ट्रेडिंग. कमर्शियल म्हणजे कॉमर्सच्या व्यापाराच्या हातमध्ये आपण एखादं डील करतो. दॅट इज कॉल्ड डील. Then the deal is a distributing cards in order. एखादं कार्ड डिस्ट्रीब्यूट करणे ऑर्डरप्रमाणे, आपण जे म्हणतो ऑर्डरप्रमाणे डील करणे, तसे दॅट इज कॉल्ड डील. देन द नेक्स्ट वर्ड इज सेकंड. इट इज अ न्यूमरिकली फॉलोइंग इन द फर्स्ट. इज अ न्यूमरिकल थिंग्स. म्हणजे एखादं नंबरमध्ये आपण तो वर्ड वापरला जातो दॅट इज कॉल्ड सेकंड. अँड द ऑल्सो द वर्ड द अनदर मिनिंग ऑफ द वर्ड सेकंड इज युनिट फॉर मेजरिंग टाईम. एखाद्या टाइम मेन मेजर करण्यासाठी किंवा अदर मेजरिंग करण्यासाठी आपण वापरतो ते सेकंड. देन नेक्स्ट वर्ड इज फीट. इट इज अ बेस फॉर लेग्स. फीटचा मिनिंग काय? आपल्या जे तळव पायाचा जो बेस असतो दॅट इज कॉल्ड फीट. अँड द नेक्स्ट द अनदर मिनिंग ऑफ द फीट इज युनिट ऑफ मेजरिंग लेंथ. एखादी लेंथ मोजण्यासाठी, लांबी मोजण्यासाठी जो आपण वापर करतो, जे मेजरिंग वापरतो, जे मापन वापरतो दॅट इज कॉल्ड फीट. सो दीज आर द डिफरंट होमोग्राफ्स, एक्झाम्पल्स ऑफ होमोग्राफ्स. सो यू हॅव टू फाईंड मोर अँड मोर एक्झाम्पल इन आवर टेक्स्टबुक, इन आवर लेसन, अँड राईट इट इन युअर नोटबुक. सो डिअर स्टुडंट, इन टुडेज लेक्चर वी हॅव कम्प्लिटेड द ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज ऑन द लेसन 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. सो यू हॅव टू राईट ऑल द ॲक्टिव्हिटीज इन युअर नोटबुक. सो थँक्यू सो मच.